यातून यानंतर पुण्यात येते सर्वात मोठी बातमी. खडकवासला धरणातून पुन्हा एकदा पाण्याचा विसर्ग होणार आहे. दुपारी 3 वाजता 5000 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे. धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस सुरू झाल्यामुळे आता पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आपण पाहतोय की आता खडकवासला धरणातनं दुपारी 3 वाजता पाण्याचा विसर्ग होणार आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. सर्वच नागरिकांना आपली काळजी घ्यावी असं आवाहन सुद्धा करण्यात येत आहे. खडकवासला धरणातून आज पुन्हा एकदा विसर्ग होणार आहे, त्यामुळे सर्वत्रच चिंता व्यक्त केली जाते. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.